अकोले तालुक्यातील राजूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वारंगुशी गावातील कळम देवीवाडी येथील डोंगरदारीत माकडकडा येथे काही शेतकऱ्यांनी गांजाची शेती केल्याची माहिती राजूर पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने आणि राजूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे व त्यांच्या पथकाने रस्ता नसल्याने पायी जाऊन या गांजाच्या शेतीचा छडा लावला। सलग 2 दिवस कारवाई करून पोलिसांनी तब्बल 2,70,000 रुपये किमतीचे 270 किलो गांजाची ओली झाडं उपटून ताब्यात घेतली। या प्रकरणी 4 जणांवर NDPCS ऍक्ट 1985 कायदा कलम 20-22 प्रमाणे गुन्हा दाखल केलाय। याबाबत अधिक माहिती अशी की वारंगुशी येथील कळमदेवीच्या डोंगरदरीत मनोहर माधव घाणे, गोपाळा नामदेव लोटे, धोंडीराम चिंदू घाणे, चंदर देवराम लोटे या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात गांजाच्या झाडाची लागवड केली होती। याबाबतची माहिती राजूरचे सहायक पोलीस निरीक्षक साबळे यांना खबऱ्यामार्फत मिळाली। त्यांनी ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवली। जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, सहायक पोलीस निरीक्षक नितीन खैरनार, पोलीस नायक दिलीप डगळे, अशोक काळे, अशोक गाडे, विजय फटांगरे, साईनाथ वरपे, ढाकणे यांच्या पथकानं गुरुवारी सायंकाळी 4 च्या सुमारास घटनास्थळी धाव घेतली। सदर घटनास्थळी वाहनानं जाणं शक्य नसल्यानं या पथकानं सुमारे 3 किलोमीटर डोंगर दऱ्यांमध्ये पायी जात कारवाई सुरू केली। यावेळी या शेतात इतर पिकाबरोबर गांजाची झाडं बहरलेली आढळून आली। गुरुवारी उशीर झाल्यानं रात्री अंधार पडल्यानं या पथकानं 4 किलो 600 ग्रॅम झाडं तोडून ताब्यात घेतली। पुन्हा शुक्रवारी सकाळी या पथकानं घटनास्थळी जाऊन उर्वरित कारवाई केली। या कारवाईत एकूण तब्बल 270 किलो हिरवीगार गांजाची झाडं याची किंमत अंदाजे 2,70,000 रुपये ताब्यात घेतली आहे। सर्व 4 आरोपींना या प्रकरणी अटक करण्यात आली असून राजूर पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे। या कारवाईविषयी सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी अधिक सांगितलं। दिनांक 30/9/2021 रोजी पोलीस स्टेशनला असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की वारंगुशी गावातील कळमणे मंदिर परिसरात डोंगरावर काही शेतकऱ्यांनी गांजाची शेती केलेली आहे, म्हणून सदरबाबत आम्ही आमच्या माननीय वरिष्ठांना सदरबाबत माहिती दिली। त्यानुसार माननीय पोलीस अधीक्षक सो यांनी आम्हाला सदर ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश दिले। त्यानुसार माननीय SDPO राहुल मदने सर हे आमच्या सोबत कारवाई करिता आले। त्यानुसार आम्ही सापळा पथक तयार केले व राजूर येथून वारंगुशी येथे सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास गेलो, परंतु जे गांजाची शेती होती ही डोंगरदरीमध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी जाण्यासाठी रोड नसल्याने जवळपास 3 किलोमीटर डोंगरदरीतून चढ उताराच्या रस्त्याने चालत जाऊन सदर ठिकाणी पाहणी केली असता 3 शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये बांधावर वेगवेगळे प्रकारच्या झाडांमध्ये मिरचीच्या झाडांमध्ये गांजाची झाडे लावलेली होती, म्हणून त्या ठिकाणी ती गांजाची झाडे उपटून कारवाई करत असताना अंधार पडल्याने व त्या ठिकाणी लाईटचा पुरेसा अभाव असल्याने आम्ही सदरची कारवाई त्या ठिकाणी थांबवली व काही मोजका गांजा तिथून जप करून सोबत आणला व आज पुन्हा सकाळी 6 वाजेपासूनच नमूद ठिकाणी परत कारवाई करीता आम्ही पथकासह रवाना झालो। त्यावेळेस स्थानिक लोकांची देखील मदत घेतली व डोंगरावर असलेल्या संपूर्ण गांजा उपटून जागेवर सीलबंद करून आणलेला आहे। जवळपास 270 किलो गांजा आम्ही जप्त केलेला आहे आणि सदरचे 4 आरोपींवर NDPCS ऍक्टनुसार कारवाई केलेली आहे, त्यांना ताब्यात घेतलेलं आहे व त्यांना आता कोर्टासमोर हजर करणार आहोत। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री मनोज पाटील सर, अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे मॅडम, राहुल मदने सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पोलीस पथकाने केलेली आहे। दरम्यान पोलीस आरोपीला माकडकड्यावरून घेऊन जात असताना त्यांच्यासोबत असलेला एक पंच पाय घसरून 8 फूल खोल सरकला। यावेळी उपस्थितांनी प्रसंगावधान राखत त्याला वाचवले, त्यामुळे तो बालंबाल बचावला। न्यूज रिपोर्टर स्वप्नील काळे, एसएन मीडिया, अकोले।